वर्षानुवर्षाचे सावळीवेरी फाटा ते कोपरगाव रस्त्याचे ग्रहण आमदार आशुतोष काळेमुळे सुटले. 752 जी सावळीवेरी फाटा ते कोपरगाव रस्त्याच्या 191 कोटीच्या कामास प्रारंभ. कोणताही गाजावाजा न करता मूळ प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत केलेल्या प्रयत्नांना अखेर मिळाले यश. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून जात असलेल्या जुन्या अहमदनगर राज्यमार्ग सावळीवेर पासून तोडण्यात येऊन सावळीवेर फाटा ते कोपरगाव ते मनमाळ या मार्गाला NH 752 जी क्रमांक देण्यात आला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीवेर ते कोपरगाव पर्यंतच्या रस्त्याच्या कामास तातडीने सुरुवात करावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या रस्त्याच्या 191 कोटीच्या कामास प्रत्यक्षात प्रारंभ झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सदर महामार्गाची पाहणी केली असता यावेळी सदर रस्त्याचे काम करत असणारे अधिकारी उपस्थित होते. यावेळी काम दर्जेदार करून वेळेमध्ये पूर्ण करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोपरगाव मतदारसंघातील सावळीवेर फाटा ते कोपरगाव या जवळपास 10 किलोमीटर मार्गावर लहान मोठे अनेक खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळण होऊन सावळीवेर फाटा ते कोपरगाव परिसरात अपघाताची संख्या वाढली होती. सावळीवेर फाटा कोपरगाव ते मनमाड या मार्गाला NH 752 जी क्रमांक देण्यात आल्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन वेळोवेळी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्यातून सावळीवेर फाटा ते कोपरगाव या रस्त्यासाठी 191 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आलेली आहे. संबंधित अधिकारी असतील त्यांनी त्यांना सहकार्य करावं अशी विनंती या निमित्ताने करतो. आणि हे काम दर्जेदार होण्यासाठी आणि त्याचबरोबर हे रस्त्याचं काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे इरिगेशनचं पाणी घेण्यासाठी अडचण येऊ नये हे देखील सूचना या ठिकाणी केलेलं आहे. आणि जे काय आता नवीन स्ट्रक्चर होणार आहे याच्यामुळे जरा ट्रॅफिकला इथे वेगळी आता सवय त्या ठिकाणी लावावी लागणार आहे. या निमित्ताने या परिसराची पूर्ण पाहणी या ठिकाणी केलेली आणि हे काम लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे. त्यांना जे काय अडचणी असतील माझी जिथे मदत लागेल त्या ठिकाणी मी त्यांना मदत करेल एवढं बोलतो. धन्यवाद. 18 महिन्याचा कालावधी आहे. याच्यामध्ये मेन म्हणजे आपल्या पुंतांबा फाट्यावर इथे व्हेक्युलर अंडरपास इथे आहे. 10-10 मीटरचे 2 पास आहे. त्याचबरोबर कोपरगाव बेट नाका या ठिकाणी देखील व्हेकल अंडरपास आहे. या दोन्ही पासच्या बाजूनी म्हणजे दोन्ही बाजूनी सर्व्हिस रोड आहे. ते सर्व्हिस रोडसाठी काही ॲक्विजिशन त्यांना करायचं आहे. ते ॲक्विजिशन निश्चित झाल्यानंतर त्याचा मोबदला देऊन त्याचं काम लवकरात लवकर चालू केलं जाईल. त्याचबरोबर आपले जनार्दन स्वामी आश्रमच्या नंतर तिथे एक अंडरपास आहे ज्याच्यामधून जे छोट्या गाड्या त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि हायवेवर न येता इकडच्या गाड्या पलीकडे जाऊ शकतील, पलीकडच्या गाड्या इकडे येऊ शकतील, फक्त त्याच्यामधून ट्रक नाही जाऊ शकणार. त्याचबरोबर गोदावरी नदीवर जो काही जुना पूल आहे तो जुना पूल पाडून नवीन पूल त्या ठिकाणी करण्याचं नियोजन त्यांच्यामध्ये आहे. आणि पलीकडं नदीच्या पलीकडं डांबरीचा रस्ता आहे आणि नदीच्या अलीकडे हा पूर्णपणे काँक्रीट रस्ता त्यांनी या ठिकाणी धरलेला आहे. असं सर्व काम या ठिकाणी आहे. हे सविस्तर माहिती आपल्याला एस्टिमेटमध्ये कळेलच. हे साधारण त्यांच्यामध्ये हे काम त्यांनी धरलेलं आहे. हे काम दर्जेदार होण्यासाठी सर्वच परिसरातील लोकांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे. या रस्त्यावर पाणी मारलं जातं का नाही हे सर्वांनी या ठिकाणी लक्ष ठेवावं जेणेकरून प्रॉपर क्युरिंग या रस्त्याचं होईल आणि बऱ्याच काळ हा रस्ता या ठिकाणी टिकेल. कारण आपण पाहतो बरेच वर्ष हा रस्त्याची दुरावस्था आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून हा रस्ता नॅशनल हायवे दर्जेचा झाला पाहिजे अशी आग्रहाची मागणी मी गडकरी साहेबांकडे केली होती. आता हे PWDचं NH खातं त्याच्यामध्ये हे निधी खर्च करतोय.
आणि हा रस्ता चांगला करून देण्याचं त्यांचं हे काम आहे. एवढं बोलतो, धन्यवाद. या 191 कोटी निधीतून कोपरगाव गोदावरी नदीवर नवीन मोठा पूल बांधणे, पुंतांबा फाटा चौफली व बेट नाका या ठिकाणी पब्लिक अंडरपास, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणी अंडर भूमिगत पादचारी मार्ग, तसेच भूमिगत चाऱ्यांचे 5 भुयारी मार्ग 8.5 किलोमीटरच्या भूमिगत गटारी करण्यात येणार आहे. या मार्गाची रुंदी 18 मीटर व दोन्ही बाजूने 3 मीटर साईडपट्टी असलेल्या या मार्गाचे पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण केले जाणार असून सावळीवीर फाटा ते साईबाबा तपोभूमी जवळील लुंबिनी बुद्धविहारपर्यंत 9.5 किलोमीटरचा रस्ता हा होणार असून या रस्त्यासाठी 161 कोटी खर्च होणार आहे. यापुढे SGM पर्यंत 1 किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण होणार असून या रस्त्यासाठी 2.86 कोटी खर्च होणार आहे. एकूण 9.5 किलोमीटर रस्त्यासाठी 191 कोटी निधी रुपये मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित निधीतून वीज वाहिन्या स्थलांतरित करणे, अंडरपास जवळील भूमी अधिग्रहण करण्यासाठी हा निधी खर्च करणार येणार आहे. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून हा प्रश्न हाती घेऊन ते येणाऱ्या अडचणी सोडवून सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून वर्क ऑर्डर मिळाल्यापासून 18 महिन्याच्या कालावधीमध्ये या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून या रस्त्याच्या लागलेले ग्रहण आमदार आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून सुटले असून त्याबद्दल मतदारसंघातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. यावेळी अनिल बर्गे जनरल मॅनेजर, अभिषेक मेनन प्रोजेक्ट मॅनेजर, दीपक आवारे हायवे इंजिनियर, अजय यादव प्लॅनिंग मॅनेजर, ग्रामसेवक बोर्डे नॅशनल हायवेचे गणेश गुंजाळ, तसेच दिलीप बोरणारे, सुधाकर रोहम, केशवराव जावळे, दीपक रोहम, सुनील लोहकणे, शामराव लोखंडे, अनिल कुहिले, दिलीप शिंदे, कल्याण गुरसळ, धोंडीराम वक्ते, महेंद्र वक्ते आदीजण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.